सांगली महापालिका महासभेमध्ये शासनाने मंजूर केलेल्या कंपनीमार्फत LED दिवे बसवण्याच्या प्रस्तावास गदारोळात मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी महापौरांच्या डायस समोर धाव घेतल्यानं सत्ताधारीही धावले. त्यातून हमरीतुमरी झाली आणि त्यामुळे सभेत काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांनी खुलासा केला आणि त्यानुसार महापौर संगीता खोत यांनी या प्रकल्पास सूचनांसह मंजुरी दिली. यामुळे शहरात LED दिवे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यभरातील महापालिका नगरपालिकांमध्ये जुने पथदिवे ट्यूब बल्ब बदलून LED दिवे बसवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आणि त्यासाठी शासनाने स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्लॅन अंतर्गत ESL या कंपनीची नियुक्ती केली. पण सांगलीत हा प्रकल्प रखडला. अखेर आज महासभेसमोर हा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्याचा विषय होता. काँग्रेस नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रकल्पातील त्रुटीचा पंचनामा केला आणि ते म्हणाले, हा प्रकल्प मनपाच्या हिताचा कमी आणि कंपनीचे कोट कल्याण करणार आहे. पण कंपनीच्या करारात अनेक जाचक अटी आहेत. कंपनीकडून केवळ LED दिवे बसवले जाणार आहेत आणि त्यासाठी 29 कोटी रुपये मोजावे लागतील. पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपये खर्च मनपाने मोजायचा आहे. शिवाय वीज बिलांचा मोबदला देखील कंपनीला मिळणार आहे. कंपनीचे काम योग्य नाही. एका नगरपालिकेने या कंपनीला काळ्या यादीतही टाकलं. पुणे, नागपूर, मुंबई, कोलकाता, बडोदा या महानगरपालिकांनी इतर कंपनीकडून LED बसवले आहेत. मग सांगलीत शासन आदेश का पाळायचा असा सवाल निर्माण झाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने दिवसभर चर्चा चालू आहे. आपण त्या महत्वाचा विषय आहे तर त्यांच्या ज्या सूचना आहेत आम्हाला कळवा. DPR सर्वांना मते मंजूर केला. त्याचबरोबर जो कुपवाडचा अत्यंत महत्वाचा विषय होता, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा, आणि सर्वच कुपवाडकरांची मागणी होती लगत असणारी MIDC आणि वेळोवेळी त्या ठिकाणी घडणारे ॲक्सिडेंट किंवा कामगारांना जवळपास हॉस्पिटल असणं गरजेचं आहे अशा सर्वांच्याच मागणीनुसार कुपवाडकरांनी जी नवीन जागा सुचवली होती त्या जागेमध्ये आपण मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि वारणाली या जागेमध्ये मॅटर्निटी हॉस्पिटलचा तातडीनं प्रस्ताव करून शासनाकडं पाठवायचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर शेरी नाल्याचा जो विषय होता, शेरी नाला यामध्ये गेली अनेक वर्ष काम सुरू असताना जी उर्वरित कामं आहेत आणि शेरी नाला ज्या हेतूनं केलेला आहे, ज्या पुढे शेतकऱ्यांना आपण पाणी द्यायचं आहे यासाठी उर्वरित जे काम राहिलेलं आहे त्या कामाचा पूर्णपणे DPR तयार करून शासनाला तात्काळ पाठवावा, जेणेकरून आम्ही शासन दरबारी तो DPR मंजूर करून घेऊ. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.